गुंतलेले मनवेळी तुझ्या सवे भाग नऊ आत्ताला फोन करून बाबाने बोलावून घेतलं आणि जे काही मी सांगितलं होतं ते सगळं सांगितलं आधी आत्त्या वेदीकडे गेल्या आणि म्हणाल्या तुला खरंच मुंबईला जायचं आहे का पुढे शिकायचं आहे का हो आई मला मुंबईला जाऊन शिकायचं आहे वेदी बोलली ठीक आहे मी बोलते बाबांशी आणि तुला सांगते आत्त्या म्हणाली मला जायचंच आहे आई बाबांना तूच समजा आणि अजून तुला काही सांगायचं आहे महत्त्वाचं वेदी म्हणाले खरं तर मला अंदाज आला होता वेदी काय सांगणार याचा हां बोल आत्या बोलली इथे नाही तू ओरडशील मला नंतर खोलीत गेल्यावर सांगणार आहे वेदी बोलली अगं काय ते बोलून घे तुम्ही पोरं ना लई जीव टांगणीला लावता हां आत्या थोड़ी शो वैतागतच बोलली वेदीने हात पकडून आत्याला खोलीत नेलं मला मागून जायला मन करत होतं पण नाही गेलो आवरलं स्वतःला पण काही केल्या मन लागेना शेवटी तिच्या रूमबाहेर येराजाऱ्या घालू लागलो एखादा शब्द कानावर येतो का ते ऐकत होतो पण काही माहीत काय झालं खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा वेदी हसत होती आत्याला जाऊ देऊन मी वेदीला तिथेच अडवलं काय बोलली सत्त्यांशी मी विचारला आपल्याबद्दल वेदी बोलली काय आपल्याबद्दल आणि आत्या काय बोलली तुला ओरडली नाही ना मी अजूनही शॉपमध्ये होतो कारण आईबाबांनी ॲक्सेप्ट करणं ठीक होतं पण आत्याने काहीच आरडाओरडा न करता ॲक्सेप्ट करणं जरा मला तरी अवघड वाटत होतं आई म्हणाली मामा बोलला मला आधीच वेदी बोलली अरे हे तर ॲडव्हान्स निघाले रे आमच्यापेक्षा मी म्हणालो काय बोलावं समजत नव्हतं बाबांनी आत्ताला समजवलं असणार तेव्हाच ती इतक्या सहजपणे बोलली चल आपल्याला सगळीकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे मी म्हणालो आईवडील उगाच नाही रे विरोध करत वेदी म्हणाले वेदी आता मी तुला ऑफिशियली सगळ्यांच्या पुढ्यात प्रपोज करणार मी म्हणालो हो का बघूच वेदी म्हणाली आम्ही बोलतच बाहेर आलो आई म्हणाली बसा येते दोघंही बसलो हे बघ आत्ताला बाबा बोलले आहेत तुमच्या दोघांबद्दल मला आधीच कळलं होतं पण तू जेव्हा तिला भेटून गेलास आमच्या पुढ्यात तेव्हा मी वेदीला विचारून घेतलं नक्की दोघे तुम्ही प्रेम करताना ते हो बोलले म्हणून मग मी एक दिवशी यांना वेदीच्या घरी जाऊन बोलायला बोलली तर तुझ्या आत्याचा विरोध आला असता तर मात्र आम्ही तुम्हाला याची कल्पना देणार होतो पण त्यांना काही हरकत नव्हती मग हा विषय आम्ही आमच्यातच ठेवला आता तुला सगळं माहिती पाहिजे म्हणून बोलते नंतर दुसरीकडून कळायला नको आई बोलली आई अगो किती फॉर्मॅलिटीज बस झालं तुम्ही जे करता ते आमच्या भल्यासाठीच ना मी काही थोडीच तुला बोलणार होतो एवढा मोठा नाही गं झालो अजून मी तू एकदम असं सांगतेस जसं काही कोणत्याही क्षणी मी तुझ्यावर आक्षेपच घेणार आहे मी म्हणालो नाही रे मुलांना आईवडील आम्ही गृहीत धरतो आणि सगळं करत असतो आणि मुलांचं काही आपलं आपलं वेगळंच चाललेलं असतं तुमच्या पिढीचं कसं सगळं ठरलेलंच असतं नाही का आधी आई म्हणाली आई अगं मी काही बोललो आहे का तुला माझं काही चुकलं तर बोल ना पण असं नको बोलूस मी काय ठरवून आलो आहे मी तुम्हाला माझं एक मत सांगितलं तुम्हाला नाही पटलं तर सांगा ना मी कधीही तुमच्या मताच्या बाहेर नाही गाई प्लीज तू असा काही विचार नाही करणार ओके मी म्हणालो आईला समजावताना पुरती दमछाक झाली होती माझी मामी तुम्ही आम्हाला खूप समजून घेता म्हणून एवढ्या मोकळेपणाने आम्ही आमची मतं तुमच्यासमोर मांडतो ना तुम्हाला नाही पडलं तर नक्कीच बोलू शकता वेदी ही बोलली या सगळ्यात पहिल्यांदा वेदीने तोंड उघडलं होतं नशीब माझं मनात म्हटलं आणि आईला एक पक्कड चहा बनवायला सांगितली आम्ही मुलं होतोच आगाऊ करायचं आपल्या मनातलंच फक्त थोडं इमोशनल ब्लॅकमेल करायचं हे मी तुम्हाला म्हणून सांगतो त्यावेळी जर आईला कळलं असतं ना वेदी सकट मला घराबाहेर काढलं असतं दुसऱ्या दिवशी आत्या घरी गेल्या काकांच्या बोलून घेतलं आणि मग बाबांना फोनवर काकांनी परमिशन दिल्याचं सांगितलं शर्करा योग होता मी तर उडीच मारली आता फक्त माझ्या काकांशी बोलून घेणार होतो तिथे जाऊन मग काही प्रॉब्लेम नको होता मी काकांना फोन केला आणि वेदी थोडे दिवस तिथे राहणार असल्याचं सांगितलं काका हा बोलले माझा थोडा ताण हलका झाला आता एक प्रश्न होता की वेदी काकांकडे कसं जमवून घेईल जर तिला नाही जमलं तर मग मला भाड्याने खोली घ्यावी लागली असते तर माझ्याकडे पैसे होते पण आम्हाला दोघांनाच राहायला परमिशन मिळाली नसते आणि राहायचंही नव्हतं म्हणजे आईबापांना दोघांना नाहीतर एकट्या कोणाला तरी यावंच लागणार होतं असो पुढचा प्रश्न होता तो मी वेदीला समजावून सांगितलं माझी काकी जरा कटकटी होती ती मलाही सोडत नव्हती मी घरातली काम करून कॉलेज आणि जॉब करत होतो मी आता जमून घेतलं होतं कारण दुसरा पर्याय नव्हता वेदीला जास्त दिवस तिथे ठेवायचं नव्हतं पण तिला जॉब लागेपर्यंत तरी राहायला हवं होतं निदान दोन तीन महिने तरी मी वेदीला घेऊन मुंबईला आलो तिला गाडी लागते हे मला माहीत नव्हतं पार वैतागून गेलो होतो असलेल्या सामानाची पिशवी तिला खाली करून दहावी लागली होती हॉटेलमध्ये बस थांबल्यावर रिक्वेस्ट करून चार पिशव्या घेतल्या आवळ्या सुपारी घेतली तिचा माझ्यासोबतचा प्रवास असा लक्षात राहिला होता कधीच विसरलो नाही तीही खूपच दमली होती खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती तिला उठवायलाही वाटत नव्हतं पण खांदा सवय नसल्याने दुखायला लागला होता तिला हळू खांद्यावरून मांडीवर घेतलं बिचारी एवढी दमली होती की तिला हे कळलंही नव्हतं इतकी गाढ झोपली होती, होती। सकाळी बस थांबली तिला उठवलं चला मॅडम चांगलंच कामाला लावलं मी खूप खूप कंटाळलो होतो शेवटी न राहून बोललोच ती खूपच ओशा आली तिलाही कुठे माहीत होतं तिला गाडी लागणार तिचा हा पहिलाच प्रवास होता सेफ्टीसाठी मीच गोळी घ्यायला हवी होती माझ्याही ते नाही आलं लक्षात आणि पुढचा गोंधळ झाला सॉरी खूप त्रास झाला ना वेदी म्हणाले बट इट्स ओके मी म्हणालो ती बॅगच्या बाजूला उभी राहिली सहज बघितलं किती विश्वासाने आली आहे माझ्यासोबत प्रेम आहे पण विश्वास महत्त्वाचा आणि आज तिने दाखवला आता माझी वेळ होती तो सार्थ करण्याची माझ्याकडून शंभर टक्के मी देणार होतो तिला कधीच वाईट वाटू द्यायचं नव्हतं काकांकडे पोचलो काकीच्या डोक्याला आठ्या होत्या काका मात्र पटकन पुढे आले बॅग घ्यायला वेदीची चौकशी करत होते गाडी लागली म्हटल्यावर त्यांनी तिला सरबत बनवून दिलं इथे छान राहायचा आपलं घर समजून वेदांग राहिला बघ इथे तसंच मिळून मिसून राहा काका बोलले वेदीला आरामाची गरज होती पण तो मिळेल की नाही माहीत नव्हतं काकांची मुलंही बाहेर आली काकांना दोन मुलं एक मुलगा मोठा सागर आणि मुलगी छोटी होती स्मिता दोघांमध्ये दीड वर्षाचा फरक होता सागर माझ्यापेक्षा वर्षाने मोठा होता वेदीला आणताना त्याचा विचारच केला नव्हता तो जेव्हा अधूनमधून वेदीकडे नजर रोखायला लागला तेव्हा मात्र वाटलं उगाच आणलं वेदीला मला समजत नव्हतं आता काय करायचं त्याला समजावणं गरजेचं होतं तो कुठे भेटतो का ते बघत होतो त्याआधी काकांना वेदीला थोडा आराम हवा सांगून बेडरूममध्ये तिला झोपायला सांगितलं ती गेली मी 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 काकीची चौकशी केली तिला आईने दिलेली भेट दिली खुश झाली ती आणि सागरला भेटायला गेलो तो बाहेरच बसला होता ब्रश करत होता कुठून सुरुवात करावी या विचारात मी होतो मी जवळ जाऊन बसलो आणि खांद्यावर हात टाकून विचारलं काय मग कशी वाटली तुझी वहिनी त्याने प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे बघितलं अरे असा काय ज्या वेदीकडे तू सारखा बघत होतास ती तुझी वहिनी आहे मी हसत बोललो ओ हो असं होय काय भयंकर जळलं असेल ना माझ्यावर सागरची भाषा अशीच होती तो थोडा फ्लर्टी होता वेदीला हे सांगणार होतो मग जास्त काही न वाढवता त्याला बोललो काळजी करू नको वेदीच्या केसाला धक्का पण नाही लागणार तू निश्चिंत राहा मी फक्त बघितलं तुझ्यासोबत ही आली कशी काय सागर बोलला अरे इतके वर्ष ती आमच्याकडे राहिली ना म्हणून ती आली माझ्यासोबत मी जे सुचलं ते सांगून टाकलं वेदी थोडा वेळ झोपून फ्रेश झाली आतापासूनच तिची जुळवून घ्यायची कसरत चालली होती मध्ये मध्ये मी जाऊन तिला थोडी मदत करत होतो काकीला तेवढी वेदी आवडली नव्हती त्यामुळे तिच्या तोंडावर बारा वाजलेले होते तिची बुनबुन चालू झाली होती भावाच्या पोरांना ठेवायचं ते कमी तर अजून त्यांच्या नाई नातेवाईकांना बोलवतात आमच्या पोरांनी कसं राहायचं आओ जाओ घर तुम्हारा असं करून ठेवलं आहे मी ऐकत होतो वेदीला खुनेने लक्ष देऊ नको सांगितलं पण एकंदरीत मला कळून चुकलं होतं की वेदी जास्त दिवस इथे काढू शकत नाही हा भाग इथेच संपला बघूया पुढे काय होतंय धन्यवाद